हार और जीत, हार और जीत आपकी सोच पर निर्भर होती है, हार और जीत आपकी सोच पर निर्भर होती है। मान लो तो हार होगी और ठान लो तो जीत होगी। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राम जाधव मैथ्स अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। विद्यार्थी मित्र हो, आज आपण पाहणार आहोत गणित इयत्ता 8वी प्रकरण 6वे बैजिक राशींचे अवयव आणि ह्यामध्ये सराव संच 6.4। आता सराव संच 6.4 सोडवण्या अगोदर तुम्हाला काही सूत्रे किंवा फॉर्म्युले तुम्हाला माहित असायला पाहिजे। तर पहिला सूत्र असतो बघा, ए अधिक बी कंसाचा वर्ग, म्हणजे ए अधिक बी याचा वर्ग तुम्हाला माहित आहे काय असतं, ए चा वर्ग अधिक 2ab अधिक बी चा वर्ग, ठीक आहे। हा झाला पहिला सूत्र। दुसरा सांगतो चला काय, ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर काय असेल, ए चा वर्ग वजा 2ab अधिक बी चा वर्ग। नोटबुक मध्ये लिहून घ्या। हा एक नंबर झालाय, दोन नंबर, तीन नंबर चला काय असेल, ए चा घन अधिक बी चा घन, काय लिहायचं असते बघा, ए अधिक बी कंसामध्ये ए वर्ग वजा ए बी अधिक असत बी वर्ग। अजून चार नंबर सूत्र बघा काय असेल, ए चा घन वजा बी चा घन, अशा प्रकारे असेल तर काय होईल, ए वजा बी कंसामध्ये ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग, ठीक आहे। अशा प्रकारे जर पाच नंबरचा सूत्र घ्या, काय असेल, ए वजा बी चा वर्ग असेल तर काय घेणार तुम्ही, ए वजा बी एकदा घेणार, पुन्हा ए वजा बी एकदा घेणार, ठीक आहे। सहा नंबरचा फॉर्म्युला घ्या, ए अधिक बी चा वर्ग आपल्याला माहित आहे काय, हा सूत्र आणि हे सूत्र दोन्ही सारखे सूत्र आहे। बघा सहा नंबरला बघा काय घेतो आपण, ए चा वर्ग वजा बी चा वर्ग बरोबर ए अधिक बी एकदा घ्यावा लागेल आणि पुन्हा घ्यावा लागेल ए वजा बी, ठीक आहे। अशा प्रकारची ही सूत्रे आहेत। चला आपण बघूयात सराव संच 6.4। चला आपल्याला काय सोडवायचं आहे, एम चा वर्ग वजा एन चा वर्ग छेद एम अधिक एन चा वर्ग गुणिले एम चा वर्ग अधिक एम एन अधिक एन चा वर्ग आणि छेदामध्ये काय आहे, एम चा घन वजा एन चा घन। आता आपल्याला हे काय करायचं, याला सोपे रूप द्यायचं आहे, मग आपण खाली लिहित असताना खाली काय करायचं, जे दिलंय ते ऍज इट इज लिहून घ्यायचं। आता काय करणार, एम चा वर्ग वजा एन चा वर्ग छेदामध्ये काय आहे, कंसामध्ये एम अधिक एन कंसाचा वर्ग गुणिले एम चा वर्ग अधिक एम एन अधिक बिडा एम चा वर्ग आहे आणि छेदामध्ये असेल एम चा घन वजा एन चा घन। आता इथं प्रत्येक बैजिक राशी बघा, इथं काय एम चा वर्ग वजा एन चा वर्ग एक नंबरला सोडून घेऊ चला, आणि इथं खाली लिहा बरोबरचं चिन्ह, आपल्याला हे सोडवायचं, याला सोपं रूप द्यायचं, कसं देणार बघा, पहिलं काय आहे एम चा वर्ग, एम चा वर्ग वजा एन चा वर्ग म्हणजेच हे कोणत्या रूपासारखं आहे, ए वर्ग वजा बी वर्ग आणि हे काय असतं, ए अधिक बी आणि पुन्हा असतं बेटा ए वजा बी, ठीक आहे। म्हणजे ह्या प्रकारे आपण ह्याला लिहू शकतो काय, एम अधिक एन, एकदा एम अधिक एन आणि एकदा एम वजा एन झालं, हे एक सॉल्व झालंय। आता आपल्याला पुन्हा बघायचं काय, दोन नंबर काय करायचं, आता एम अधिक एन याचा वर्ग, तर आपल्याला सूत्र ते माहित आहे काय, एम अधिक एन कसाचा वर्ग जर असेल तर आपण लिहू शकतो एम अधिक एन पुन्हा एम अधिक एन, हे पण सोडवलं आपण। आता तिसरं काय बघायचं बघा, एम चा वर्ग अधिक एम एन अधिक एन चा वर्ग याला काही हात लावायचं नाही, पुन्हा काय दिलंय, तिसरं दिलंय काय दिलंय, एम चा घन वजा एन चा घन। बघा तुम्ही दिलं असा सूत्र काय आहे, ए चा घन वजा बी चा घन बरोबर ए वजा बी आणि कंसामध्ये ए वर्ग अधिक ए बी अधिक बी चा वर्ग, अशा प्रकारे असतो ना। मग आपण काय करणार, इथं वापरणार काय, एचा म्हणजे ए वजा बी म्हणजेच एम वजा एन केला आणि पुन्हा काय करणार, एम चा वर्ग अधिक एम एन अधिक एन चा वर्ग, हे कशावर आणलं बघा, व्हिडिओच्या सुरुवातीला मी सूत्र लिहून दिले त्याच्यामध्ये बघा, हे आहेत किंवा तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये पण आहे, पेज नंबर तुम्ही हे बघू शकता 31-32 वर आहेत। चला आणि तीन नंबर झाले, आता काय करायचं, आता बघा एम चा वर्ग वजा एन चा वर्ग याच्या जागी मी काय लिहू शकतो, एम अधिक एन कंसामध्ये एम वजा एन लिहा, एम अधिक एन आणि पुढे लिहू शकतो एम वजा एन आणि छेदामध्ये एम अधिक एन कंसाचा वर्ग, इथं काय लिहू शकतो, एम अधिक एन कंसाचा वर्ग म्हणजेच एम अधिक एन दुसऱ्या कंसामध्ये एम अधिक एन लिहा, एम अधिक एन
दुसऱ्या कंसामध्ये एम अधिक एन लिहिला यस गुणिले जे एम चा वर्ग अधिक एम चा वर्ग अधिक एम एन अधिक एन चा वर्ग जशाला तसं ठेवणार ठीक आहे. आणि पुन्हा काय दिलंय एम चा घन वजा एन चा घन बरोबर काय केलं आपण एम वजा एन आणि दुसऱ्या कंसामध्ये एम चा वर्ग अधिक एम एन अधिक एन चा वर्ग ते लिहिणार. चला एकदा काय करणार तुम्ही एकदा आपण लिहिणार एम वजा एन आणि पुन्हा एम चा वर्ग अधिक एम एन आणि अधिक एन चा वर्ग अशा प्रकारे आपण लिहू शकतो. आता बघा इथं काय काय कॅन्सल होऊ शकते एम अधिक एन आहे छेदामध्ये एम अधिक एन एम अधिक एन कॅन्सल करू शकतो. आता पुन्हा काय दिलंय एम वजा एन इथला एम वजा एन इथला एम वजा एन कॅन्सल ठीक आहे माहित आहे ना छेदामध्ये अंशामध्ये सारखी संख्या असेल आपण त्याला कॅन्सल करू शकतो. इथं आहे यमचा वर्ग अधिक एम एन अधिक यमचा वर्ग इथं पण यमचा वर्ग अधिक एम एन अधिक यमचा वर्ग आहे हे पण कॅन्सल होतं बेटा. मग राहिला काय बरोबर एक छेद हा कारण अंशामध्ये काहीच नाही म्हणजे एक असेल आणि छेदामध्ये एम अधिक एन आणि हे असेल तुमचं सोपन ठीक आहे. खूप इझी आहे फक्त तुम्हाला ते मांडता आलं पाहिजे आणि ते सोडवता आलं पाहिजे म्हणजे त्याचे विस्तार कसं करायचं किंवा त्याचे अवयव कसे पाडायचे ते तुम्हाला आले पाहिजेत. आले नसतील तर व्हिडिओ बघा मी सांगतो ठीक आहे. प्रश्न दुसरा हा चला पुढचा प्रश्न आहे एचा वर्ग अधिक दहा ए अधिक एकवीस एचा वर्ग अधिक सहा ए वजा सात गुणिले एचा वर्ग वजा एक छेदामध्ये ए अधिक तीन आपल्याला याला काय करायचं सोपं रूप द्यायचं मग जे दिलंय ते आयसी तीस इथं लिहा एचा वर्ग अधिक दहा ए अधिक बेटा आहे एकवीस छेदामध्ये आहे काय एचा वर्ग अधिक सहा ए वजा सात गुणिले काय करायचं इथं जे आहे ते सुरुवातीला लिहायचं एचा वर्ग वजा एक आणि ए छेदामध्ये ए अधिक तीन आहे यस. आता आपल्याला हे वरच एचा वर्ग अधिक दहा आहे अधिक एकवीस या बैठक राशीचा आपल्याला अवयव पाडायचे ठीक आहे. म्हणजेच बघा पहिलं एक नंबर द्या हा काय आहे एचा वर्ग अधिक दहा ए अधिक एकवीस काय करायचं बघा सुरुवातीला हे एकवीस बाजूला लिहून घ्या इथं लिहिला यस आणि एचा वर्ग याचा सहगुणक काहीच नाही म्हणजे एक असत कारण मला सांगा एक गुणिले तीन किती होतात हो तीनच होतात म्हणजे एक गुणिले एचा वर्ग किती होतील एचा वर्गच होतील होईल म्हणून इथं काही म्हणजे एचा वर्ग याचा सहगुणक काही नाही परंतु इथं एचा सहगुणक दहा आहे इथं काही नाही म्हणजे एक नेहमी असत म्हणजे असते ठीक आहे. म्हणजे आपण इथे लिहू शकतो एकवीस गुणिले एकवीस कुठून आले इथून एकवीस उचलले आपण लिहिले लिहिला एकवीस लिहिला तर आता याचा वर्ग काय आहे याचा सहगुणक काय आहे काहीच नाही म्हणजे एक असणार म्हणजे एकवीस गुणिले किती होणार एकवीस झाले यस. मग आता एकवीसचे असे अवयव पाडा ज्याची बेरीज किती आली पाहिजे बाबा दहा आली पाहिजे दहा अवयव पाडा म्हणजे एकवीसचे अवयव तुम्हाला माहित आहे कोणते कोणते असतात कोणते कोणते असतात एक गुणिले एकवीस सात गुणिले तीन सात्रिक एकवीस होतात होतात यस. म्हणजे आपण इथं सात्रिक एकवीस लिहू शकतो सात आणि तीन परंतु इथे चिन्हाचा विचार करायचा इथं आहे अधिक दहा म्हणजे अधिक सात अधिक तीन म्हणजे अधिक दहा होतात आणि अधिक सात गुणिले अधिक तीन म्हणजे एकवीस पण होतात म्हणजे आपण घेऊ शकतो सात आणि तीन. चला इथं काय करणार मग आपण एचा वर्ग लिहिणार अधिक दहा एच्या जागी सात ए अधिक तीन या लिहिणार कारण या दहाचे असे अवयव पाडले ज्यांचा गुणाकार एकवीस आला पाहिजे म्हणजे त्याची बेरीज दहा आली पाहिजे ठीक आहे. म्हणजे सात ए अधिक तीन ए अधिक एकवीस पुन्हा एकदा सांगतो काय केलं आपण काहीच केलं नाही आपण काय केलं फक्त एचा वर्ग अधिक दहा ए अधिक एकवीस आहे हे बहुपदी आहे किंवा याला बैठक राशी पण म्हणतात तर याचे आपल्याला अवयव पाडायचे होते कशाचे एकवीसचे असे अवयव पाडायचे त्यांची बेरीज केली पाहिजे दहा म्हणजे आपण एकवीस अवयव सात आणि तीन असतात सात्रिक एकवीस होतात परंतु आपल्याला अधिक दहा पाहिजे म्हणजे अधिक सात आणि अधिक तीनच दहा अधिक दहा होऊ शकतात अधिक सात वजा तीन अधिक चार होतात हे होत नाही म्हणजे दोघांचे चिन्ह अधिक अधिकच पाहिजे आहेत आणि दोघांचा गुणाकार अधिक एकवीस आला पाहिजे येते म्हणजे आपण काय लिहिलं दहा याच्या जागी अधिक सात ए अधिक तीन ए. आता मला सांगा एचा वर्ग अधिक सात ए आहे काय आहे एचा वर्ग अधिक सात ए आहे ना तर याला आपण काय लिहू शकतो बरा इथून एक जर कॉमन काढला ए तर कंसामध्ये ए येणार अधिक सात कसं कसं काढलं बघा मला सांगा ह्या ए न एला गुणला तर ए वर्ग होतो का नाही होतो आणि या ए न सातला गुणला तर सात ए होत म्हणून आपण काय केलं एचा वर्ग अधिक सात एला आपण ए कंसामध्ये ए अधिक सात लिहू शकतो म्हणून मी इथं ए लिहिणार ए अधिक सात लिहिणार यस पुढं
अधिक तीन लिहिला का कारण तीन बाहेर काढले मी तीन बाहेर काढल्यावर इथे काय राहणार एक ए राहणार अधिक आता एकवीस तीन बाहेर काढल्यावर तीन ला किती गुणल्यावर एकवीस येतात सात ना म्हणजे तिथं सात्रिक एकवीस तिथं हे का लिहिले हे काय लक्ष द्यायचं आता तीन आहे मी काय केलं आपल्याला काय करायचं तीन ए अधिक एकवीस मधून काहीतरी कॉमन काढायचं मग आपण काय काढलं तीन काढलं आणि ए अधिक सात लिहिले कारण तीन गुणिले एक तीन गुणिले ए म्हणजे तीन आहे आणि तीन अधिक तीन गुणिले अधिक सात म्हणजे अधिक एकवीस होतात म्हणजे याचे अवयव अशा प्रकारे पडतात ठीक आहे मग आता मला सांगा तुम्हाला अवयव जर पाडायचे परंतु ते बरोबर आहे की नाही ते चेक करण्यासाठी ह्या कंसामध्ये आणि ह्या कंसामध्ये दोन्हीमध्ये सारखीच पद आहेत का बघा हो ए अधिक सात आहे इथं पण ए अधिक सात आहे म्हणजे आपण काय करणार इथं ए अधिक सात एकदा घेणार घेतला दोन्ही कंसापैकी एक कंस एकदा घेतला पुन्हा काय करणार तुम्ही ए अधिक तीन एकदा घेणार म्हणजे हे झाले याचा वर्ग अधिक दहा ए अधिक एकवीसशे अवयव ठीक आहे आता पुन्हा आपण आपल्याला अवयव पाडायचे कशाचे बघा याचा वर्ग अधिक सहा ए वजा सातचे अवयव पाडायचे याचा वर्ग अधिक सहा ए वजा सातचे अवयव पाडायचे मला आता इथं पण काय करायचं तेच करायचं काय स्थिर पद किती आहे त्याच्यासोबत चलन असतो त्याला स्थिर पद म्हणतात काय स्थिर पद कशाला म्हणतात ज्याच्यासोबत कोणता चल ए बी सी डी एक्स वाय झेड नसतो त्याला स्थिर पद किंवा स्थिरांक म्हणतात किती आहे वजा सात आहे ह्या बाजूला वजा सात घेतात आता मला सांगा याचा वर्ग याच्यासोबत काही नाही म्हणजे एक असते रे बाबा हो मग वजा सात गुणिले अधिक एक काय होईल वजा गुणिले अधिक काय होते वजा होते म्हणून वजा आणि सात एक सात आता मला काय करायचंय वजा सातचे असे अवयव पाडायचे ज्यांची बेरीज अधिक किती आली पाहिजे अधिक सहा आली पाहिजे येतात का सातचे अवयव कोणकोणते पडतील सात एक सात मग सात आणि एक लिहा लिहिला का परंतु यांची बेरीज अधिक सहा आली पाहिजे कधी येणार जेव्हा सातचं चिन्ह अधिकचं असेल आणि एकचं चिन्ह वजाचं असेल यस बरोबर मग अधिक सात वजा एक अधिक सहा होतात आणि अधिक सात वजा एक अधिक सात गुणिले वजा एक अधिक गुणिले वजा वजा सात एक सात ही पण कंडिशन सॅटिस्फॅक्शन सॅटिस्फाय होत आहे म्हणून आपण याला लिहू शकतो बेटा एचा वर्ग सहाच्या जागी अधिक सात ए वजा ए कारण वजा एक गुणिले ए म्हणजे वजा एक गुणिले ए म्हणजेच वजा ए आणि वजा सात ठीक आहे थोडस तुम्हाला अवघड वाटेल परंतु हे खूप सोपं आहे आता काय करू शकतो आपण बघा याचा वर्ग अधिक सात ए वजा ए वजा सात याच्यातून कॉमन काढायचं म्हणजे ए बाहेर काढलं तर कंसामध्ये राहिले कारण ए गुणिले याचा वर्ग अधिक सात कारण ए गुणिले सात सात एक झाले इथं वजा एक बाहेर काढला इथं वजा एक बाहेर काढला तर इथं राहून जाईल ए अधिक सात दोन्ही कंस सारखे आलेत का यस दोन्ही कंस सारखे आलेत म्हणून आपण इथं काय करू शकतो ए अधिक सात एकदा लिहा पुन्हा ए वजा एक एकदा लिहा ए वजा एक एकदा लिहा हे झालेत बेटा याचे अवयव एचा वर्ग अधिक सहा ए वजा सातचे अवयव हे झाले आता पुन्हा तिसरा आपल्याला काय करायचंय तिसरा आपल्याला एचा वर्ग वजा एक एचा वर्ग वजा एक याचे अवयव आपल्याला पाडायचे आता याला कसं लिहू शकतो बघा एचा वर्ग वजा एकचा वर्ग रे बाबा कारण एकचा वर्ग एकच असतो आता ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर काय असते एकदा ए अधिक एक लिहा आणि एकदा ए वजा एक लिहा हे झाले याचे अवयव आपण पाडले चला मग आपण खालच्या स्टेपला काय लिहू शकतो एचा वर्ग अधिक दहा ए अधिक एकवीस कुठे आहे कुठे आहे हा याचे अवयव काय पाडले ए अधिक सात कंसामध्ये ए अधिक तीन लिहा ए अधिक सात कंसामध्ये ए अधिक तीन कुठून आणले हे याचे अवयव पाडले बाबा याचे अवयव पाडले ठीक आहे आता एचा वर्ग अधिक सहा ए वजा सात एचा वर्ग अधिक सहा ए वजा सात कुठे आहे इथं आहे याचे अवयव काय काय पाडले ए अधिक सात लिहा कंसामध्ये ए अधिक सात दुसऱ्या कंसामध्ये ए वजा एक पंडित यस आता एचा वर्ग वजा एक एचा वर्ग वजा एक अवयव कोणते आहे एक ए अधिक एक ए वजा एक ए अधिक एक कंसामध्ये ए वजा एक छेदामध्ये काय लिहितात ए अधिक तीन चला यस ए अधिक तीन लिहिला आता इथं काटाकूट करायची आपल्याला काय करायचं ए अधिक तीन लिहा हा तर आपल्याला ए अधिक तीन हे अधिक तीन याला भाग सात कॅन्सल करा ए अधिक सात हे ए अधिक सात कटले ते पण कॅन्सल झाले आता ए वजा एक ए वजा एक कॅन्सल झाले खाली काय राहतील बेटा ए अधिक एक आणि हे असेल आपलं सोपं रूफ जर तुम्ही अजून ह्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा कारण
तुमच्या राम जाधव मॅथ्स अकॅडमी ह्या नावापुढे लाल कलर मध्ये सबस्क्राइब नावाचं बटन असते, त्या बटनला दाबा आणि त्या पुढील बेल जे घंटी आहे त्या घंटीवर दाबा, म्हणजे तुम्हाला मी जेव्हा जेव्हा व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तेव्हा तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येत राहतील आणि तुम्हाला अशा प्रकारच्या व्हिडिओज पाहायला मिळतील. आता बघूया त्याच्यामधलं तिसरं प्रश्न क्रमांक 3. काय दिलंय? 8x चा घन. किती एक्स चा घन? 8x चा घन वजा 2y चा घन. एक सेकंद थांबा. तर काय आहे? 8x चा घन वजा 2y चा घन छेदामध्ये आहे 4x चा वर्ग वजा 9y चा वर्ग. खाली लिहा काय करायचं. 8x चा घन वजा 2y चा घन छेदामध्ये असेल बेटा 4x चा वर्ग वजा 9y चा वर्ग. ठीक आहे. जर तुम्हाला समजत नसेल तर व्हिडिओ पुन्हा पहा, म्हणजे 100% समजणार. तर आपल्याला करायचं काय आहे हे, आता 8x चा घन आहे, 8x चा घन आहे म्हणजेच मला सांगा 8x चा घन आहे बाबा, म्हणजे आपण याला कसं लिहू शकतो? 2x गुणिले 2x गुणिले 2x. होत का? यस. म्हणजे 2x आणि ह्या पूर्ण कंसाचा घन म्हणजेच 8 बरोबर 8x चा घन होतो. हे तुम्हाला माहित नसेल पण हे होते. काय? 2x कंसाचा घन म्हणजे आपण ह्या 8x चा घन आहे की नाही याला आपण लिहू शकतो 2x आणि ह्या पूर्ण कंसाचा घन वजा. आता हे वजा किती आहे? 2y चा घन आहे तर नाही, 27 वायचा घन आहे. म्हणजे आता मला सांगा 27 वायचा घन आहे, याला आपण लिहू शकतो 3y गुणिले 3y गुणिले 3y म्हणजे असेल काय? बरोबर 3y चा घन म्हणजे पूर्ण कंसाचा घन. याला जर तुम्ही सोडवला तर 3 चा घन 27 येत आणि वायचा घन दशाला तसं, म्हणजे याला 27 वायचा घन याला आपण लिहू शकतो बेटा 3y चा घन. ठीक आहे. म्हणजे आपण वजा 3y कंसाचा घन अशा प्रकारे लिहू शकतो. छेदामध्ये काय करायचं तुम्हाला? 4x चा वर्ग आहे. चला, 4x चा वर्ग आहे, 4x चा वर्ग आहे. आता 4x चा वर्ग म्हणजेच काय? 2x गुणिले 2x गुणिले 2x येतं का 4x चा वर्ग? येस. मग आपण याला कसं लिहू शकतो? 2x आणि याचा वर्ग. ठीक आहे. 2x कंसाचा वर्ग याला जर सोडवला तुम्ही तर येणार 4x चा वर्ग. म्हणजे आपण इथं खाली छेदामध्ये लिहू शकतो 2x कंसाचा वर्ग वजा 9y चा वर्ग आहे. आता 9y चा वर्ग आहे म्हणजे याला आपण 3y गुणिले 3y लिहू शकतो बाबा, बरोबर असेल 3y आणि या पूर्ण कंसाचा वर्ग अशा प्रकारे पण लिहू शकतो. या 9y चा वर्ग याला 3y कंसाचा वर्ग अशा प्रकारे पण आपण लिहू शकतो. म्हणजे मी लिहिणार 3y आणि कंसाचा वर्ग. ठीक आहे. आता ह्याला आपल्याला सोडवायचं. हा, तर कशा प्रकारे सोडवणार तुम्हाला सांगतो. बघा काय करायचंय, काही नाही. बघा काय करायचंय, एचा घन सूत्र माहित पाहिजे. एचा घन वजा बी चा घन काय असतं? ए वजा बी आणि इकडे असते बाबा एचा वर्ग अधिक ए बी अधिक बी चा वर्ग अशा प्रकारे आपल्याला लिहावं लागते. तर आपल्याला काय करायचंय? 2x वजा 3y आणि 2x चा घन वजा 3y चा घन अशा प्रकारे आहे का? यस, इथं आहे 2x चा घन वजा 3y चा घन अशा प्रकारे आहे लिहून. तर आपल्याला सुरुवातीला 2x वजा 3y करावं लागेल. 2x वजा 3y केला, येस. आता ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट घ्या. हा, आता आपल्याला पहिल्याचा वर्ग करावा लागतो. म्हणजे याचा वर्ग म्हणजे 2x चा वर्ग अधिक पहिला आणि दुसरा यांचा गुणाकार म्हणजे 2x गुणिले 3y. सूत्रामध्ये केलंय बघा 2x गुणिले 3y. काय केलंय? याचा घन वजा बीचा घन बरोबर कंसामध्ये ए वजा बी पुन्हा केलंय. याचा वर्ग अधिक ए बी म्हणजे ए गुणिले बी अधिक बीचा वर्ग. ठीक आहे, अशा प्रकारे आहे. आता राहिलं काय? अधिक काय राहिलंय? दुसरं 3y चा वर्ग राहिला. 3y चा वर्ग राहिलाय. आता पुन्हा काय करणार? शेवटी जे दिलंय पहिल्या कंसामध्ये 2x वजा 3y जशाला तसे ठेवा आणि ह्या स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये काय लिहायचं? 2x कंसाचा वर्ग म्हणजे 4x चा वर्ग. येस, 4x चा वर्ग होतो ना हो. हा, पुन्हा 2 गुणिले 3 म्हणजे 6 आणि x गुणिले y म्हणजे xy. येस, अधिक 3y कंसाचा वर्ग म्हणजे 9y चा वर्ग अशा प्रकारे ही मांडणी असेल याची. कशाची?
वरच्याचे. आता खालचे आपल्याला बघायचे काय लिहिले खाली, ए चा वर्ग वजा बी चा वर्ग, याला आपण लिहितो बेटा ए अधिक बी, आणि पुन्हा लिहितो ए वजा बी. यस माहित आहे. यस आता काय करायचं बघा, दोन एक्स कंसाचा वर्ग वजा तीन वाय कंसाचा वर्ग बरोबर काय लिहिणार, एकदा काय करणार, दोन एक्स अधिक तीन वाय लिहिणार, पुन्हा दोन एक्स वजा तीन वाय लिहिणार. यस शंभर टक्के खरं आहे. आता काय करणार आपण बघा, दोन एक्स चा घन वजा तीन वायचा घन, तर आपल्याला काय करायचंय, याच्या जागी काय लिहिलं होतं आपण, हे सुरुवातीला लिहा दोन एक्स वजा तीन वाय आणि कंसामध्ये हा चार एक्स चा वर्ग अधिक सहा एक्स वाय अधिक नऊ वाय वायचा वर्ग. छेदामध्ये काय असेल हो, छेदामध्ये हे काय असेल, दोन एक्स अधिक तीन वाय, घ्या दोन एक्स अधिक तीन वाय आणि दुसऱ्या कंसामध्ये असेल दोन एक्स वजा तीन वाय, दोन एक्स वजा तीन वाय. तर आता मला इथं सांगा कॅन्सल काय होऊ शकते, वर काय दिसत आहे दोन एक्स वजा तीन वाय, खाली पण दोन एक्स वजा तीन वाय, हे करा कॅन्सल झालं. येस आता काय झालं, राहिलं काय, चार एक्स चा वर्ग लिहा वरती, चार एक्स चा वर्ग अधिक सहा एक्स वाय अधिक नऊ वाय चा वर्ग. येस आणि छेदामध्ये काय असेल, दोन एक्स अधिक तीन वाय राहिलं, दोन एक्स अधिक तीन वाय आणि हे असेल तुमचं सोपं. ठीक आहे. आणि ह्या जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब समोरील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तेव्हा तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येत राहतील आणि अशा प्रकारच्या व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर आपण पुढच्या प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. धन्यवाद.